सागा विपक्ष अंतारली ही बॅटल. आणि मला आठवतं की जहनुमान चषकामध्ये देखील उत्तर शिव संघाच्या वतीने ती स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये सागाव संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचला होता. मॅचच्या दिशेने जाऊया. हार्दिक स्वागत सर्वांचं. चिन्मय आणि त्यांच्या समेत सचिन, बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. अपेक्षा करूया एक आणखीन एक चांगला सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. पहिलं षटक गोलंदाज विशाल, पहिलाच बॉल फुलटॉस होता पायांवरती, लीडिंग एज बॉल अबे मध्ये, फुल्डर मागे चालले आणि कॅच देखील पकडली. पहिल्याच बॉल वरती हा मोठा धक्का, कारण सचिन एक चांगला फलंदाज, एक विस्फोटक फलंदाज, अगदी पहिल्याच बॉल वरती बाद. एक चांगली टीम आहे त्यामध्ये काहीही शंका नाहीये, पण सध्याच्या घडीला सुरुवात थोडी खराब आहे. विकेट अगदी पहिल्याच बॉल वरती आली. विशालची एक चांगली सुरुवात. कधी कधी बघा, नशीब जेव्हा आपल्या सोबत असतं ना तेव्हा अगदी फुलटॉस वरती देखील विकेट मिळते, तेच आपल्याला अगदी पाहायला मिळालं. फुल प्लेसमेंटचा जर आपण विचार केला तर एक फुल्डर डीप मिड विकेटला आहे आणि एक फुल्डर आपल्याला लॉंग ऑनला पाहायला मिळतो. पुढचा बॉल शफळ होऊन फटका खेळलेत बॉल अभेमध्ये, तोच फिल्डर आणि कॅच पुन्हा एकदा पकडली गेली. आणखीन एक धक्का लागतो मैदानाच्या आतमध्ये सागाव संघाला. प्रथमतः फलंदाजी करत असताना आता अडचणी वाढत चाललेल्या आहेत. दुसरा धक्का अगदी पहिले दोन विकेट जर आपण बघितले ना तर कुठे ना कुठे शॉर्ट सिलेक्शनमध्ये मिस्टेक झाली, कारण दोन्ही कॅचेस आपण बघितलं. स्क्वेअर लेगचे फिल्डर त्यांचं देखील कौतुक करूया, कारण अगदी दोन कॅचेस बॅक टू बॅक त्यांनी देखील पकडल्या. ही चांगली सुरुवात गोलंदाजीमध्ये आपल्याला गोलंदाज विशाल आणि अंतारली संघाची पाहायला मिळत आहे. दोन धक्के आतापर्यंत लागले. नवीन फलंदाज क्रमांक 4 वरती रोहित. रोहित साठी बॉल अगदी पूर्णपणे संयमी क्रिकेट
बट डायरेक्ट इट जर आला असता ना तर आणखी एक धक्का डेफिनेटली लागला असता. बट नशिबाची साथ आता रोहित सोबत, कारण ऑलमोस्ट गिवअप केलंच होतं. डायरेक्ट इट जर लागलं असतं तर इझिली रन आउट होता, बट तसं काही घडलं नाही आहे. डॉट बॉल आणखीन एक पहिला तीन चेंडूंवरती आतापर्यंत आपण बघितलं की 2 विकेट आली आणि हा डॉट बॉल देखील आला. प्रेशर वाढत चाललाय कारण सुरुवात अतिशय खराब, नाजूक स्थिती सध्याच्या घडीला. फुलर लेंथ होता, ड्राईव्ह केला, गॅपला भेदला, मिड ऑफ आणि कव्हरला भेदलं, आउट फील फास्ट, बॉल बाउंड्री लाईन शॉप अलीकडे, चौकार. ड्राईव्ह बघितला, 4 धावा द्रमाणे तो मिळतील. बघा अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आपण विचार केला, चिन्मय आहे, डावखुरा शैलीस हा देखील एक चांगला बॅटर. पाठपुढला जाऊन फक्त दिशा दिली, गतीचा वापर केला, बॉल मागे चालला, दरम्यान पॉईंटच्या फिल्डर आता पोहोचता, थोडीशी मिसफील्ड देखील झाली, तसा देखील फायदा इथनं घेतला असेल. 2 धावा अगदी सहजरित्या इथनं पूर्ण केल्या जातील. श्री वेताळ स्वामी क्रिकेट संघ संदप आयोजित ही स्पर्धा आपण पाहत आहात मित्रांनो. संदप टीमची मेहनत या स्पर्धेमागे, 2 दिवसीय स्पर्धा, आकर्षक ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे मानाचं करंडक कोण उचलेल या प्रश्नाचं उत्तर इव्हिनिंग सेशनमध्ये आपल्याला मिळेल. लोबा फुल टॉस होता, चिप केलं, बॉलमध्ये देखील होता. आता मिड ऑफच्या फोल्डर पाठलाग तर करतात, बट त्यांचे प्रयत्न कमी पडतील. हा बॉल देखील लॉंग ऑफ बाउंड्री लाईन शॉप अलीकडे जातोय, चौकार. अगदी सर, पण लास्ट स्ट्रोक बघितला ना, इन कंट्रोल नव्हतंय, बट तरी सुद्धा 4 मिळाला, 4 धावा आणखीन. आणि धाऊ फळक आता या 4 धावींच्या मदतीने 10 वरती आणि पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त. सुरुवात पहिले 3 चेंडू बघा आणि नंतरचे 3 चेंडू बघा. पहिल्या 3 चेंडूंवरती 2 विकेट होते, एकही धाव नव्हती, बट नेक्स्ट 3 बॉल्स, 2 चौकार 2 धावा, म्हणजे षटकामध्ये आल्या 10 विकेट, गेला 2, अजून देखील येणार आहे 4 ओव्हरचा खेळ बाकी. दुसरा षटक आता तयार होत आहेत गोलंदाज. दुसऱ्या षटकामध्ये गणेश तयार होत आहेत. बघा वेले संदर्भात सहकार्य करा, टीम अंतरली बिकॉज शेड्यूल आज फार उशिराने स्टार्ट झाला, त्या अनुषंगाने भरपूर साऱ्या मॅचेस आहेत. फायनल मॅच देखील आजच खेळवली जाईल, त्या अनुषंगाने प्रत्येकी टीम आज जेही संघ खेळणार आहेत, विनंती आहे की थोडं फास्टच खेळा. चिन्मय आता प्रथमचा स्ट्रायकिंग एंडवरती असेल. दुसरं षटक आता गणेश तयार होतो या दुसऱ्या षटकामध्ये. ओव्हर द विकेट चिन्मयसाठी पहिलाच बॉल समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, हा फटका आउटफील्ड थोडी धीमी, लॉंग ऑफच्या फोल्डर पोहोचतात, तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या घेतल्या जातील. चिन्मयच्या बॅटिंगमध्ये आपण जर विचार केला तर ज्याप्रमाणे त्यांचा स्टान्स आहे, ज्याप्रमाणे ते स्ट्रोक एक्झिक्यूट करतात, प्रॉपर कम्प्लीट बॅट्समन, या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा आल्या, धाव फुळक आता 12 वरती. ऑन साइडला हा फटका स्लॉट मध्ये होता, पाठवला बाजूवाला प्लॉट मध्ये, धमाका पहिला चिन्मयच्या बॅटमधन. फिल्डरला त्रास झाला नाही पाहिजे, त्या गोष्टीची दक्षता आपल्याला घ्यायची आहे. जे आपले व्हॉलंटियर्स आहेत त्यांना मी विनंती करतो की आपण बाउंड्री लाईनवरती तैनात राहा, जसा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल लवकर मैदानाच्या आतमध्ये फेका, त्याच्याने आपला वेळ देखील वाचेल. षटकार आला, धाव फळक 18 वरती. समोरच्या दिशेने प्रहार केलाय, आणखीन एक दमदार फटका, हा बॉल देखील लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, सलगचा दुसरा चिन्मयच्या बॅटमधनं षटकार.
प्लेट बॅट्समन आहे आणि सध्याच्या घडीला त्याची बॅटिंग देखील तितकीच चांगली, अगदी क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारे हे फटके त्याच्या बॅटमधनं येतात. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला, लॉंग ऑल फोल्डर वेगाने येतात, एक सिंगल इथनं घेतली जाईल. धावफळ घ्या एका धावेच्या मदतीने. आता स्कोर कार्ड 25-25 ऑन द बोर्ड. 25 धावा धावफलकावरती. सुरुवात थोडी खराब होती बट त्यानंतर आपण बघितलं की कमबॅक इथनं करून दिला गेला फलंदाज रोहित आणि चिन्मयच्या माध्यमातून. रोहितच्या बॅटमधनं 2 चौकार, चिन्मयच्या बॅटमधनं 2 षटकार आतापर्यंत आलं. क्रिकेटमध्ये कन्सिस्टन्सी या शब्दाला फार महत्त्व आहे. सातत्य तुम्हाला टिकवावं लागेल, कारण जर सातत्य नसेल ना तर या खेळामध्ये पुढे जाणं जिंकणं तितकंच कठीण आहे. पहिल्या षटकामध्ये जी गोलंदाजी राहिली त्याप्रमाणे अगदी येणाऱ्या षटकांमध्ये देखील गोलंदाजी करणं गरजेचं आहे, बट सातत्य इथनं तुटलं. बिकॉज पहिल्या 3 चेंडूंवरती 2 विकेट होते पहिल्या षटकामध्ये, त्यानंतर 3 चेंडूंमध्ये 10 आल्या, त्यानंतर या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूच्या खेळामध्ये 15 धावा खर्च झाला. स्वीपचा फटका, बॉल अवे मध्ये फिल्डर पोहोचत आहेत बट त्यांचे देखील प्रयत्न कमी पडतील. अंपायर सिग्नल अजून देखील आला नाहीये की एक्झॅक्टली किती असतील. 1 बाउन्स गेला की ओव्हर ड्रॉप्स, 1 बाउन्स गेला, 4 धावा असतील. चार धावा मिळाला. स्वीपचा हा फटका आपण बघितला. ओव्हर कम्प्लीट आहे बिकॉज अगदी आपण बघितलं पहिल्या बॉलवरती 2 धावा, त्यानंतर सलगचे 2 षटकार, त्यानंतर 1 सिंगल, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर चौका. ओव्हर कम्प्लीट, 2 षटकांची समाप्ती नंतर 29 धावा धावफलकावरती. क्वालिटी बॅटिंग सध्याच्या घडीला. 2 दमदार फलंदाज सागावची आपण पाहतायत, रोहित आणि चिन्मयची ही जोडी आपल्या संघाला आता एका चांगल्या टोटलच्या दिशेने ते घेऊन चाललेत. आणि त्यांची जर बॅटिंग अशाच प्रकारे झाली येणाऱ्या 3 षटकांमध्ये तर फार मोठा टोटल या पहिल्या सत्रामध्ये बनवू शकतो. स्क्वेअर कट करायचा होता, बॉल थोडा काळ हवेमध्ये देखील राहिला होता. पॉईंटच्या फोल्डरने प्रयत्न जरूर केले पण मिसफील्ड झाली आणि त्याचा फायदा आता फलंदाजांना मिळेल, कारण बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. चिन्मयला थांबवणं कठीण, स्कोर कार्ड आता 33. फुलर लेंथ होता, ड्राईव्ह केला, लॉंग ऑफला फिल्डर आता पोहोचत आहेत आणि फिल्डिंग देखील चांगली आपल्याला पाहायला मिळाली, बट तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केले जातील. कधी कधी यशाचा मार्ग ना अगदी मिळत नसतो, मार्ग शोधावा देखील लागतो. क्रिकेटमध्ये कधी कधी अपॉर्च्युनिटी मिळत नाही, त्याला क्रिएट करावी लागते आणि आता विकेट शोधावे लागतील. फुल टॉस टाकलाय आणि सध्याच्या घडीला ज्या टचमध्ये चिन्मय ना त्याच्या अगेन्स्ट फुल टॉस म्हणजे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दमदार फटका, यावले क्षेत्र आहे डीप इन विकेट, षटकार. हर्षल पाटील ते देखील आमचे व्हॉलंटियर आहेत, अगदी तापत्या उन्हामध्ये ते देखील प्रत्येक या गोष्टीची काळजी ते देखील घेत आहेत. ते सांगतात ऊन जरी असलं तरी आम्हाला स्पर्धा यशस्वी करायची आहे आणि त्यासाठी आम्ही किती ऊन झेलू ही गोष्ट ते सांगतात. षटकार आला, पुढचा बॉल समोरच्या दिशेने प्रहार, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आणखीन एक दमदार फटका, सध्याच्या घडीला बाउंड्रीज मध्ये डील केली जात आहे चिन्मयच्या बॅटमध्ये. आणखीन एक क्रॅकिंग स्ट्रोक, 4. महेश बॅटिंग धाऊक फळे कथा 45-45 आणि अंपायर सिग्नल साठी वेट तर करूया. एक्झॅक्टली घडलं काय, फुल टॉस होता, बॅकफुटला जाऊन हा फटका सजवला गेला,
बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, प्लस हा बीमर नो बॉल आहे, म्हणजे 4+1 या असतील 5, आणि धाऊ फळक आता 50 धावा कंप्लीट. आणि चिन्मय या चौकारासोबत आता इंडिव्हिज्युअली पोहोचलाय. हुक करायचं होतं, बॉल अवेमध्ये फ्री डिलिव्हरी होती, बॉल मागे चाललाय, फाइनल लेगला फुल्डर आता पाठलाग तर करतायत, आणि हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणखीन एक चौकार. चोपन्न 54 आणि चिन्मय खेळतो 41 41. अच्छा दिवसामध्ये आपण या अगोदर एक अर्धशतक बघितलं होतं, त्या बॅटिंग त्या मॅचमध्ये खऱ्या अर्थाने केली होती फलंदाज सुमितनं, अर्धशतक बनवलं होतं. आणि आता डावखुऱ्या शैलीचा फलंदाज चिन्मय, तो देखील आता अगदी आपण बघितलं गेलं 41 धावांवरती पोहोचला, अजून देखील या इनिंगमध्ये 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. आता दुसरं अर्धशतक या स्पर्धेमधला आपल्याला पाहायला मिळेल का, 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला, 3 ओव्हरमध्ये 56 धावा बनवल्या गेला, अजून देखील 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल या पहिल्या सत्रामध्ये. सागा विपक्ष अंतारली ही बॅटल, आणि या बॅटलमध्ये सध्याच्या घडीला पहिले 3 चेंडू जर सोडून दिले ना तर त्यानंतर पूर्णपणे फलंदाजांचा दबदबा. चला सामन्याला सुरुवात करा, आपल्याकडे वेलकम आहे, अंपायर साहेब देखील वॉर्न करा, कारण मॅचेस भरपूर आहेत. चौथं षटक, पहिलाच बॉल, बॉल हवेमध्ये आहे, लॉंगॉलला फिल्डर देखील उपस्थित आहेत, आणि कॅच देखील इथं पकडली गेली. अगदी पहिल्याच बॉलवरती ही सफलता मिळेल, रोहितला जावं लागेल वापस, आणि दरम्यान हा 3रा धक्का सागाव टीमला. रितेश मैदानाच्या आतमध्ये येतो, हा देखील एक विस्फोटक फलंदाज. रितेश येतो मैदानाच्या आतमध्ये, बट 17 घडीला आपण बघितलं तर एक मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो संघ, अर्थातच सागाव बिकॉज 54 धावा धावफुलकावरती, आणि हा दरम्यान धक्का लागला 3रा. नेक्स्ट मॅच टॉससाठी देखील इन्व्हाइट करूया. कोळेगाव विपक्ष पिसवली, दोन्ही संघाने देखील तयार राहा, पहिले सत्र जसं समाप्त होईल आपण टॉस देखील करणार आहोत. रितेश मैदानाच्या आतमध्ये, हा देखील एक विस्फोटक फलंदाज, आणि सध्याच्या घडीला परिस्थिती देखील अशी आहे की मोठे फटके येणं गरजेचं असेल. 54 बनवला गेला, तशामध्ये तर आणखीन किती ॲड होतील, कारण अजून देखील या पहिल्या डाबामध्ये 11 चेंडूंचा खेळ शिल्लक. रितेशसाठी बॉल बॅकफुटला गेला, पंच केला, गॅप आहे त्या रिजम मध्ये, आणि फुल्डर अगदी पोहोचतात वेगाने, तोपर्यंत फक्त एक सिंगल स्ट्राईक आता असेल चिन्मयकडे. धाऊ फळक या एका आवेशामध्ये ती ना आता 55 55 धावा धावफुलकावरती. इंडिव्हिज्युअली सध्याच्या घडीला चिन्मय खेळतात, एक्केचाळीस धावांवरती नॉट आउट चिन्मय खेळतो. फुलर लेंथ होता, समोरच्या दिशेने प्रहार केलाय, ताकद आहे या स्ट्रोक मध्ये. हा बॉल देखील लॉंग ऑन सीमा पार, आणखीन एक दमदार फटका षटकार. सेवन स्पर्धेमधलं दुसरं इंडिव्हिज्युअल अर्धशतक पाहायला मिळेल का. पुढचा बॉल धीम्या गतीने टाकला, बाकफुटला गेला, स्क्वेअर ऑफ द विकेट स्ट्रोक, सिंगल कंप्लीट, दुसरीसाठी परतणार नाहीये, फक्त एक सिंगल. धीम्या गतीने बॉल होता, रेड देखील केलं होतं, कदाचित या बॉलवरती देखील मोठा फटका येऊ शकला असता, बट स्वतःला अगदी थांबवलं धावफळक आता या एका धावेच्या मदतीने 62 आणि चिन्मय 48 वरती. स्ट्रायकिंग एंडवरती आता फलंदाज
रितेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. रितेश सड्या बॉल दरम्यान लाईन खराब आहे, अतिरिक्त रन निर्माण येतो मला. एक्स्ट्रा रनच्या मदतीने धावफळकता 63-63 धावा धावफळकावरती असून देखील या षटकामध्ये काही चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. आणखीन एक चांगली डिलिव्हरी, बट यावेळेस घडलं काय, फर्स्ट ऑफ ऑल विकेट कीपर बीट झाले, त्यानंतर थर्डमॅन आणि फाइनल लेगचे फिल्डर देखील बीट झाले. शेवटच्या मोमेंटला बॉल फील्ड झाला आणि रन्स या बॉलवरती किती मिळतील हा प्रश्न. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला 22 स्वरूपामध्ये या 4 धावा. तीन येत आहेत 22 स्वरूपामध्ये या 4 धावफळ कथा 67. आणि चेक केलं गेलं आणि बाउंड्री नाही आहे. दोन धावा पूर्ण पळून काढल्या गेल्यात, अनुषंगाने या दोन धावा असतील. 22 स्वरूपामध्ये दोन धावा. दोन धावा असतील आणि धावफळक या दोन धावांच्या मदतीने आता स्कोर कार्ड थोडे चेंजेस आता होतील. धावफळक 65-65 शेवटचा बॉल अंपायर. वाईड ऑफ ऑफस्टम्प डिलिव्हरी टाकायची होती, बट उजव्या ऑफस्टिकच्या फार बाहेर. एक अतिरिक्त रन धावफळ घेता 66 शेवटचा बॉल असेल या षटकामधला. शेवटचा बॉल या ओव्हरमधला 66 धावा धावफळकावरती. रितेश साडिया बॉल फुलर लेंथ प्रहार केला, स्मॅश केलं, लॉंग ऑफला क्लिअर केलं. रितेशच्या बॅटमधनं हा पहिला धमाका, षटकार. पिसवली गावचे एक लेजंड प्लेअर, 40+ फॉर्मॅटमध्ये देखील त्यांचा आपण भरपूर चांगला खेळ आजोलोवर बघितला आहे आणि आज अजून देखील ते 40+ फॉर्मॅटमध्ये खेळतात, त्यांचा खेळ आपण पाहतोय. असे कोमलदादा हिरवळे दादांचं देखील आगमन, दादांना आम्ही विनंती करतोय आपण देखील व्यासपीठावरती या, आपलं देखील हार्दिक स्वागत. षटकार आला, धावफळक आता 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 72. 6 चेंडूंचा खेळ बाकी. चिन्मय सध्याच्या घडीला 48 धाव्यांवरती खेळतोय, त्याचं अर्धशतक येतं पूर्ण होईल का. अंतिम षटक, राकेशचा पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर पुल आणि या फटक्यासोबत या स्पर्धेमधला दुसरा फलंदाज ठरलाय ज्याने इंडिव्हिज्युअली हाफ सेंचुरी कम्प्लीट केली. वॉड अ नॉक, अप्रतिम इनिंग, एकदा जोरदार ताल्या होऊन जातो चिन्मयसाठी. काय बॅटिंग केली, अगदी 2 विकेट फार लवकर गेले. त्यानंतर आपण रोहित आणि चिन्मय मध्ये पार्टनरशिप बघितली, हाफ सेंचुरी बनवली. चिन्मय बॅट दाखवायची एकदा,
षटकार धर्माने इथं आला, धावफळक 78 वरती 78. आणि आणखीन आणखीन काही येतील, हुक केला, हा बॉल देखील लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सलगचा दुसरा चिन्मयच्या बॅटमधनं षटकार. दोन चांगले फटके आले, धाव फलक आता 84 अजून देखील 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 4 चेंडू अजून देखील शिल्लक, तिसरा येणार नाहीये. फुल्डर धर्माण स्क्वेअर लेगला बघा, चांगले एफर्ट त्यांच्या माध्यमातून राहिले, एक सिंगल कम्प्लीट केली जाईल. धाव फलक आता 85 वरती 85, अजून देखील 3 चेंडू शिल्लक असतील. बघा डावाची सुरुवात फार खराब झाली होती, पहिल्या 3 चेंडूंवरती 2 विकेट होते, बट त्यानंतर आपण बघितलं चिन्मय आणि रोहितची पार्टनरशिप, त्यानंतर रोहित बाद झाल्यानंतर रितेशनं देखील चांगली बॅटिंग केली, त्यांचे मोठे बंधू. आणि 17 घडीला हा बॉल अगदी योग्य लाईनवरती होता, यॉर्कर धर्माणीतनं आपल्याला पाहायला मिळाला. धावफळक एका धावेच्या मदतीने आता 86, कोळेगाव विपक्ष पिसवली. दोन्ही संघांच्या संघनायकांना आम्ही विनंती करतो की आपण टॉससाठी पोहोचा. पिसवली विपक्ष कोळेगाव ही लढत यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. चिन्मयसाठी हा बॉल यावेळेस देखील फुलर लेन डिलिव्हरी पायांवरती होती, फ्लिकचा हा फटका, आणखीन एक सिंगल, धावफळके एका धावेच्या मदतीने आता 87. आणि शेवटचा बॉल असेल या पहिल्या डावामधला, पहिल्या सत्रामधला हा शेवटचा बॉल. आणखीन आता 87 किती ऍड होतील, शेवटचा बॉल धर्माण अगदी एक्झॅक्टली बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट होता की नाही ते देखील पाहावं लागेल. सिंगल रन तर कम्प्लीट झाली, लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही एक सिंगल असेल. आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त, पहिल्या सत्रामध्ये रन्स बनवला गेला 88 आणि 89 धावेंचं लक्ष इथं ठेवलं गेलं या मॅचमध्ये. सागाव टीमच्या माध्यमातून अगेन्स्ट टीम अंतरली, टॉस देखील करूया. चला इन्व्हाइट करतो आम्ही या पुढील होणारा जो सामना आहे, पिसवली विपक्ष आपल्याला जी लढत पाहायला मिळेल अर्थातच कोळेगाव, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती की आपण टॉससाठी त्वरित व्यासपीठासमोर पोहोचा. टॉसावर करूया, कोळेगाव विपक्ष पिसवली. चला दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी पोहोचा. आज आपल्याकडे वेळ अजिबात नाही आहे, दोन्ही टीम्सचे कॅप्टन वन्स अगेन रिक्वेस्ट करतोय की टॉससाठी पोहोचा.
आणि ही सूचना देखील येत आहे, ज्या संघाचा संघ एक जरा उशिराने जर आता आला तर पॅनल्टी देखील दिली जाऊ शकते. शेवटची सूचना दोन्ही संघाच्या संघ नाही का ना, आपण टॉससाठी पोहोचा. चला, कोळेगाव संघाचा संघ नायक उपस्थित झालेला आहे, पिसवली टीमचे कॅप्टन, आपण देखील पोहोचा. पिसवली संघाचे संघनायक देखील उपस्थित झालेले आहेत. व्यासपीठावरनं मी विनंती करतो, योगेश दादा देसले दादांना विनंती करतो की आपण देखील व्यासपीठासमोर या. दादांच्या शुभहस्ते पहिल्या फेरीतील या चौथ्या आणि अंतिम सामन्याचा टॉस धर्माणीतनं केला जाईल. टॉस जिंकला पिसवली संघाने आणि निर्णय टॉस जिंकला पिसवली टीमने आणि प्रथमता फिल्डिंगचा निर्णय घेतला. चला, सामन्याला सुरुवात देखील होत आहे आणि लक्ष जे ठेवलं गेलं 89 धावांचं 89 चेस करायचे आहेत. पण खऱ्या अर्थाने एक गोष्टीचा उल्लेख मी नेहमी करतो की नशीब देखील त्या व्यक्तीसमोर झुकतो जो लढण्याची प्रयत्न करण्याची तयारी दाखवतो. आता तीच तयारी, तीच जिद्द मैदानाच्या आतमध्ये दाखवायची आहे. अंतरली संघाला स्वतःला आता सांगायचं आहे, जर चांगली बॅटिंग करून टीम 88 बनवू शकते तर तितकेच चांगले प्रयत्न टाकून आपण 89 धावा चेस करू शकतो. हा विश्वास आता दाखवावा लागेल. उम्मीद पे दुनिया कायम आहे, बट त्यासाठी उम्मीद विश्वास या गोष्टी तुम्ही दाखवायला हव्या आहेत. ते म्हटलं जातं ना की या जगामध्ये तुमच्यावरती कोणाचा विश्वास नसला तरी चालेल, पण तुमचा विश्वास तुमच्यावरती असायला हवाय. आता ज्या गोष्टी घडायच्या होत्या त्या घडल्या, त्यांना आपण चेंज करू शकत नाही आहे, पण 89 कशाप्रकारे चेंज केल्या जातील त्याचा विचार, त्याच्यावरती कार्य टीम अंतरली करू शकते. सामन्याला सुरुवात, पहिला बॉल, पहिलाच बॉल अडबा बाटने खेळायचा होता, बाटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे, डॉट बॉलने सुरुवात झाली. सुरुवात चांगली राहिली गोलंदाज अर्थात ज्या पहिल्या षटकामध्ये मिलिंद म्हात्रे हा देखील एक अनुभवी गोलंदाज आणि सदा छगडीला त्यांची ही चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळत आहे. आणखीने एक चांगली डिलिव्हरी, बट यावेळेस टप्पा पडल्यानंतर आउटस्विंग जास्तच झाला त्या अनुषंगाने. व्हाईट बॉलचा इशारा देखील इथं आला, एक अतिरिक्त रन धावफळकावरती आपल्याला पाहायला मिळेल. चिन्मयची क्लासिकल बॅटिंग आपण पहिल्या सत्रामध्ये बघितली, जिथनं चिन्मयने इंडिव्हिज्युअली 61 म्हणजे इंडिव्हिज्युअल हायेस्ट टोटल बाय एनी बॅटर इन दिस टुर्नामेंट 17 61 बनवला. फुलर लेंथ होता, बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे, आणखीन एक डॉट बॉल दरम्यान इथनं येतो आहे. जर अशा प्रकारे बॅटिंग झाली ना तर या रन्स चेज होणार नाही आहे. कुठे ना कुठे थोडंसं शांत राहावं लागेल, कारण कधी कधी जेव्हा जास्त रन चेज करायचे असतात ना, प्रेशरमध्ये अशा मिस्टेक्स होतात. शांत राहणं देखील गरजेचं आहे. लॉफ्ट केला, बॉल हवेमध्ये आहे, ताकद किती आहे या स्ट्रोकमध्ये, बॉल हवेमध्ये आहे आणि दरम्यान हा बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रिक्वायर रेटचा आता जर आपण विचार केला तर फार पुढे निघून गेला, त्याविषयी देखील माहिती मी थोड्या वेळानं तुमच्यापर्यंत पोहोचवेन. धावफळक 4 धावांच्या मदतीने आता 5 वरती. शफल झाला, हुक केला, बॉल मागे चालला, लॉंग लेगला फिल्डर नाही येत, फिल्डर आता पाठलाग करतात स्क्वेअर लेगचे, बट त्यांना देखील बीट करून हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सलगचा दुसरा चौकार.
लक्ष दोन चौकार, अशाच तर भरपूर साऱ्या फटक्यांची आवश्यकता आहे. धावपळ गता 9 वरती, 9 ऑन द बोर्ड. पुल करायचा होता, बाटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल. या ओव्हरमधला हा तिसरा निर्धाव चेंडू. धावफळक 9 वरती, 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत या पहिल्या षटकामध्ये झाला. 9 धावा धावफलकावरती. धीमा गतीने बॉल टाकला गेला, फिंगर रोल केले होते, व्हेरिएशन पाहायला मिळालं. आणखीन एक डॉट बॉल येतो. बघा, एक मोठ्या टोटलचा पाठलाग करत असताना डॉट बॉल पर्सेंटेज कुठे ना कुठे कमी ठेवावा लागतो. रन्स येणं गरजेचं होतं, बट रन्स पहिल्या षटकामध्ये फक्त 9 आल्या. 4 ओव्हरचा अजून देखील खेळ शिल्लक आहे या इनिंगमध्ये, या मॅचमध्ये. आणि इथनं अजून देखील 80 धावांची आवश्यकता. 80 धावांची आवश्यकता आहे प्रति षटकामागे. आता 20 धावा बनवायच्या आहेत असून देखील जर आपण बघितलं तर इथनं हे लक्ष फारच लांब आहे. दिल्ली अभी बहुत दूर आहे. प्रवास जर हा करायचा, या मॅचमध्ये जर पुढे जायचं आहे, जिंकायचं आ तर प्रति षटकामागे आता 3 ते 4 मोठे फटके येणं गरजेचं असेल. बट ते येतील की इथनं सागाव संघ आपल्याला ही बॅटल जिंकताना दिसेल. पुरुषोत्तम तयार होतात या दुसऱ्या षटकामध्ये. पुरुषोत्तमचा पहिलाच बॉल समोरच्या दिशेने प्रहार केला, स्टँड अँड डिलेवर. अशाच तर फटक्यांची आवश्यकता आहे. आणि काय स्वागत केलं इन स्टाईल फलंदाज विशालच्या बॅटमधनं हा षटकार. काय फटका होता विशालच्या बॅटमधनं हा धमाका. सिक्सर आला पुढचा बॉल. स्विच हिट खेळले तर आणखीन एक चांगला फटका. इम्प्रोवायझेशन पाहायला मिळालं. हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. चौकार सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आक्रमणाला सुरुवात विशाल करतात. षटकारानंतर हा चौकार. विशाल आणि अंतारली संघ सांगतो मॅच बी बाकी आहे. आणि काय फटके येतात, असे भरपूर सारे फटके येणं गरजेचं. बॅटची एज लागली पॉइंटला. फिल्डर एक सिंगल रन दरम्यान इथं कम्प्लीट केली जाईल. 11 तर आल्या पहिल्या 3 चेंडूंवरती. अजून देखील 3 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे येणाऱ्या 3 चेंडूंवरती कमीत कमी अजून देखील 1 ते 2 बाउंड्रीज जर आल्या तर जो आस्किंग रेट आहे त्याप्रमाणे रन्स येतील. धावफळक आता 20 वरती, 20 ऑन द बोर्ड. पॅनवरती बॉल होता, फ्लिक केला. गॅप भरपूर मोठा आहे त्या रिजनमध्ये. आणि हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातो. जे फटके येणे गरजेचे होते ते फटके आता येत आहेत फलंदाजांच्या बॅटमधनं. आणखीन एक चौकार. बघा, एका गोष्टीचा उल्लेख मी नेहमी करतो की खऱ्या अर्थाने एक व्यक्ती तेव्हा हरतो जेव्हा त्याला वाटतं की तो हरला. जोपर्यंत तुम्हाला स्वतःवरती विश्वास आहे, तुम्हाला वाटतं की या खराब परिस्थितीमधनं देखील आपण बाहेर निघू शकतो, आपण जिंकू शकतो, सो तुम्ही जिंकाल. आणि तो विश्वास आता दाखवला गेला दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. पहिलं षटक फलंदाजांच्या दृष्टिकोनातून थोडं खराब गेलं, बट दुसऱ्या षटकामध्ये हा पलटवार. 4 मध्ये आतापर्यंत आल्या 15, अजून देखील 2 चेंडू शिल्लक. धाव फळक आता 24 वरती 24. जर आपण कंपेअर केलं पहिलं सत्र जिथनं आपण बघितलं, पहिल्या 2 षटकांमध्ये पहिल्या डाबामध्ये आपण जेव्हा बघितलं तेव्हा 2 षटकांमध्ये 27 होत्या. त्या कम्पॅरिझनमध्ये आपण जर बघितलं तर आता 10 चेंडूंच्या खेळामध्ये 24 धावा धावफलकावरती आहेत. असून देखील 2 चेंडूंचा खेळ इथनं बाकी असेल या षटकामध्ये. बट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे, डॉट बॉल येतो. बघा, कुठे ना कुठे रन्स तर आल्या, बट त्यासोबत 5 जे डॉट बॉल आले ना 11 चेंडूंमध्ये ते भरपूर टोचणार आहेत अंतरले संघाला. कारण एक हाय चेसिंग मॅचमध्ये सध्याच्या घडीला आतापर्यंत 5 डॉट बॉल अवघ्या 11 चेंडूंमध्ये. आणखीन एक डॉट बॉल दरम्यान इथं येतो. आणि अशा प्रकारे
दोन षटकांचा खेळ समाप्त. दोन षटकांच्या समाप्तीनंतर रन्स बनवल्या गेल्या 24, म्हणजे उर्वरित आता 18 चेंडू शिल्लक असेल या मॅचमध्ये, आणि 18 आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी 65 धावांची आवश्यकता. प्रकाश मारुती पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन. साहेबांना आम्ही विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावरती या, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. तिसरं षटक आता गोलंदाज या तिसऱ्या षटकामध्ये तयार होत आहेत. मिलिंद म्हात्रे पहिल्या षटकामध्ये 9 दिल्या होत्या, बट त्यानंतर आता सेकंड स्पेलमध्ये तयार होत आहेत. 18 धावांची आवश्यकता. अजून देखील मॅच तर संपली नाही आहे, कॅल्क्युलेशन नुसार पॉसिबल तर आहे. मिलिंद म्हात्रेचा हा पहिलाच बॉल होता आणि चांगली सुरुवात त्यांच्या माध्यमातून राहिली. डॉट बॉल दरम्यान इथं येतोय. अजून देखील या मॅचमध्ये विचार केला तर 17 धावांची आवश्यकता आहे. मॅच तर बाकी आहे, बट एक एक डॉट बॉल देखील ना आता पराभवाच्या दिशेने घेऊन चालला अंधारली संघाला. प्रकाश पाटील, सन्माननीय प्रकाशदादा पाटील दादांना मी विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावरती या, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. दरम्यान एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला, 4 धावा दरम्यान इथं मिळतील. 10 फटके या 4 धावांच्या मदतीने आता 28. धावा धावफलकावरती. आणखीन एक विचित्र खेळायचा होता, बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट आलाय की नाही ते पाहावं लागेल. बट सध्याच्या घडीला चेक करा, विकेट किपरला दुखापत तर नाही झाली ना? अंपायर लास्ट बॉल वरती बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट होता की नव्हता? बाईजच्या स्वरूपामध्ये सिंगल. धावफळक या एका धावीच्या मदतीने आता 29. आणखीन एक 89 चेस करायच्या होत्या 5 ओव्हरमध्ये, आणि त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आतापर्यंत जे निर्धाव चेंडू या इनिंगमध्ये आले आठ चेंडू डॉट बॉल, म्हणजे 8 चेंडू असे आले ज्याच्यावरती रनच नाही आले. जर अशा प्रकारे बॅटिंग झाली ना तर हे टोटल चेज होऊ शकतच नाही आहे. बिकॉज बघा, 8 चेंडू निर्धाव आतापर्यंत आले. लव फळक आता या 2 धावींच्या मदतीने 31. जणू काही पराभव आता स्वीकारला की काय असं वाटायला लागलं, कारण प्रयत्न देखील होत नाही आहेत. निराश केलं स्पेशल बॅटर गणेशने, सलामीला आला, बट वैयक्तिक त्यानं तब्बल या इनिंगमध्ये भरपूर सारे डॉट बॉल फेस केले. अशा प्रकारे दरम्यान षटक देखील समाप्त आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन्स आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावरती 31 धावा धावफलकावरती. असून देखील 12 चेंडूंचा खेळ इथं शिल्लक आहे. सत्ताच्या घडीला जे स्कोरबुक या स्पर्धेमध्ये यूज केले जात आहे, कौशल क्रिएशन गुडसई, म्हणजे सुभाषजी धुमाल सरांचा हा स्कोरबुक, त्यांचं इन्व्हेन्शन. भरपूर चांगल्या पद्धतीने त्यांनी हे स्कोरबुक बनवलं. जर कोणाला हवं असेल तर भरपूर साऱ्या स्टोर्समध्ये आज हे स्कोरबुक अवेलेबल आहे. बारा चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या मॅचमध्ये. पूर्णपणे जर आपण बघितलं गेलं, दबदबा आपल्याला पाहायला मिळाला या मॅचमध्ये. सागाव संघाचे सर्वप्रथम फलंदाजी फार चांगली गेली, 88 बनवलं, आणि त्यानंतर गोलंदाजी देखील तितकीच चांगली आपल्याला मिलिंद म्हात्रे आणि त्यानंतर पुरुषोत्तम यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आता तयार होत आहेत दरम्यान या 4th षटकामध्ये अवधूत.
अवधूत दरम्यान येतात आणि पहिलाच बॉल स्विच इट केला असा होता, बाटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे, डॉट बॉल दरम्यान इथं येतो. सर्पमित्र आहेत, प्रत्येकाची एक विशिष्ट कळा असते आणि त्यामध्ये अवधूत यांचा जर आपण विचार केला तर सर्पमित्र आणि सध्याच्या घडीला आपण पाहतो की ॲज अ बॉलर तयार झाले. डॉट बॉलने सुरुवात या षटकाची त्यांनी केली, अजून देखील 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या ओव्हरमध्ये. पुढचा बॉल, आणखीन एक डॉट बॉल येतो. स्विचेट खेळण्याचा प्रयत्न होता, पूर्णपणे अंतरली संघाने या मॅचमध्ये ना निराश केले, कारण बघा गोलंदाजीमध्ये मिस्टेक जरूर झाला, बट त्यानंतर जर आपण विचार केला फलंदाजीमध्ये कमबॅक होऊ शकला असता, बट तसं काही घडलं नाही आहे. फलंदाजी देखील तितकीशी आपल्याला चांगली पाहायला मिळाली नाही आहे, बट कुठे ना कुठे भरपूर नेगेटिव्ह पॉईंट्स या मॅचमध्ये अंतरली संघासाठी पाहायला मिळाले. फुलर लेंथ होता, ड्राईव्ह केलं, लॉंग ऑफला बीट केलं, 4 धावा दरम्यान इथं मिळतील फलंदाज विशाल आणि टीम अंतरलीला. चार धाबींच्या मदतीने आता 35 धावा धाव फुलकावरती. स्विच इट आणि यावेळेस यष्ट्यांचा वेध घेतलाय, सफलता आता अवधूतला मिळेल आणि दरम्यान हा पहिला धक्का अंतरली संघाला. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना सागाव संघ आपल्याला पाहायला मिळतो. बिकॉज बघा तिन्ही फॅक्टरमध्ये तिन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगलं कार्य राहिलं. सर्वप्रथम बॅटिंग चांगली केली, त्यानंतर गोलंदाजीमध्ये देखील तितकाच चांगला परफॉर्मन्स आणि त्यानंतर आपण बघितलं की फिल्डिंग देखील आपल्याला चांगली पाहायला मिळाली. शॉर्ट पेच डिलिव्हरी होती, आणखीन एक डॉट बॉल येतो आणि अशा प्रकारे 4 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफळक स्थिर 35 येणारे 6 चेंडू शिल्लक असतील आणि या मॅचमध्ये फक्त औपचारिकताच बाकी आहेत. यानंतर पिसवली विपक्ष आपल्याला कोळेगाव ही बॅटल पाहायला मिळेल, ती देखील एक चांगली लढत रंगताना दिसेल यानंतर. पण सध्याच्या घडीला जी बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, या बॅटलमध्ये आपल्याला अगदी सहजरित्या मॅच जिंकताना, वन साइडेड मॅच जिंकताना सागाव संघ पाहायला मिळतो. कारण मग खऱ्या अर्थाने जेव्हा तुमचे कार्य चांगले घडतात तेव्हा यश तुमच्या पदरामध्ये पडणं हे साहजिकच असतं आणि या मॅचमध्ये कार्य मेहनत फार चांगली राहिली सागाव संघाची, त्या अनुषंगाने अगदी एकतर्फ्या विजयाच्या दिशेने आपल्याला जाताना सागाव संघ पाहायला मिळतो. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील या मॅचमध्ये आणि फक्त औपचारिकताच बाकी आहेत. अंतिम षटक गोलंदाज तयार होतो, सूरज दरम्यान इथं तयार होतात अंतिम षटकामध्ये. या स्पर्धेमध्ये आपण बघितलं कालच्या दिवसामध्ये खुनी संघ फायनल मॅचमध्ये पोहोचताना आपल्याला दिसला. हर्षद ठोंबरेची ती बॅटिंग आपण बघितली, 3 14 धावा त्याने चेस केला होता सेमी फायनलच्या मॅचमध्ये. तसे अप्रतिम खेळले, अप्रतिम गोलंदाजीमध्ये देखील आपण हर्षदला काल बघितलं, गोलंदाजी देखील त्याने तितकीच चांगली केली. भरपूर साऱ्या गोष्टी कालच्या दिवसामध्ये घडल्या, त्यांविषयी देखील माहिती जसा आम्हाला वेळ मिळेल तशी ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूया. फुलर लेंथ होता, समोरच्या दिशेने प्रहार, षटकार जरूर येतो, बट ते म्हटलं जातं ना की दिवा विझून गेल्यानंतर तासामध्ये तेल टाकण्याचा कधी फायदा नसतो आणि एकदा जर वेळ निघून गेली ना तर काही गोष्टी करण्याचा उपयोग नसतो. 7 धावा मिळतील धावफळक आता या 6 धावींच्या मदतीने 41 वरती. स्विच इटचा फटका आणि हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर जातो, आणखीन एक षटकार फलंदाज गणेशच्या बॅटमधून.
आणि तिसरा येईल का? पुल तर केला, बॉल हवेमध्ये, फिल्डर पोहोचतात, कॅच इतना पकडली गेली आणि आता जावं लागेल गणेशला वापस. गणेशचा स्ट्रगल फायनली समाप्त झाला आणि हा दरम्यान दुसरा धक्का टीम अंतरलीला. मोठे फटके देखील आले, बट त्या समय जर विचार केला तर गणेशने डॉट बॉल फेस केले. दहा चेंडू डॉट फेस केले आणि आणखीन एक सफलता मिळेल यष्टांचा. मेन दरम्यान इथं घेतला गेला आणि हा आणखीन एक धक्का आणि या मॅच मध्ये तर फक्त एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल. शेवटचा बॉल असेल या मॅच मधला, अप्रतिम खेळला आपण सागावचा बघितला. शेवटचा बॉल आणि या बॉल सोबत मॅच फिनिश. मॅच दरम्यान मैदानाच्या आतमध्ये जिंकलेली आहे टीम सागावने आणि मारांत मासाठी जास्त विचार